नमस्कार, माय रेसिपीज मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत। आज मी बनवत आहे चमचमीत असा मसाले भात। लग्नातील पंक्तीची आठवण करून देणारा असा हा टेस्टी मसाले भात अगदी सोप्या पद्धतीने घरी कसा बनवायचा ते आज आपण पाहणार आहोत। तर रेसिपी अगदी साधी सोपी आहे। घरात उपलब्ध असणाऱ्या साहित्यातच हा मसाले भात तयार होतो। बनवायला हा जितका सोपा आहे तितकाच खायला तर अगदी टेस्टी आहे। जर आपल्याला कधी स्वयंपाकाचा कंटाळा आला असेल किंवा काहीतरी चमचमीत खाण्याची इच्छा असेल किंवा संध्याकाळच्या जेवणासाठी हलका फुलका काही भेद बनवायचा असेल तर ही रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता। हेल्दी आणि टेस्टी अशी ही रेसिपी आहे। तर मसाले भात बनवण्यासाठी सर्वात अगोदर इथे मी एका भांड्यामध्ये एका मध्यम आकाराच्या वाटीने एक वाटी भरून तांदूळ घेतला आहे। आता यामध्ये पाणी ओतून हा तांदूळ अशा प्रकारे हाताने चोळून दोन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। आता हा तांदूळ मी दोन वेळा स्वच्छ धुवून घेतला आहे आणि यातील पाणी पूर्णपणे काढून टाकावे। नंतर यामध्ये तांदूळ पूर्णपणे बुडतील इतपत पाणी ओतावे आणि हा तांदूळ साधारण 10 मिनिटांसाठी अशाच प्रकारे पाण्यामध्ये भिजत ठेवावा। म्हणजे मसाले भात मऊ तर होतोच, शिवाय तो अगदी मोकळा सळसळीत देखील राहतो। आता इथे गॅसवर मी एक पातेले ठेवले आहे आणि यामध्ये मी 3 चमचे तेल ओतले आहे। तेल गरम झाले की यामध्ये 1/2 चमचा मोहरी घालावी। मोहरी छान तडतडली की यामध्ये काही खडे मसाले घालावेत। यामध्ये 2 तमालपत्र, 2 लवंगा, 3-4 काळी मिरी, 1 हिरवी वेलची, थोडासा दालचिनीचा तुकडा आणि 1/2 चमचा जिरे घालावेत। आता हे खडे मसाले अगदी मंद आचीवर आपल्याला या तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत। म्हणजे फोडणीमध्ये या मसाल्याचा छान असा स्वाद उतरतो आणि भात अगदी टेस्टी होतो। आता हे मसाले अगदी 1/2 मिनिटभर मंद आचीवर परतले की यामध्ये चिमूटभर हिंग घालावा, 10-15 कढीपत्त्याची पाने घालावीत आणि ते देखील या फोडणीमध्ये चांगले परतून घ्यावीत। आता यामध्ये 1 मध्यम आकाराचा कांदा अशा प्रकारे लांबट कापून घालायचा आणि हा कांदा देखील मध्यम आचेवर चांगला भाजून घ्यायचा आहे किंवा परतून घ्यायचा आहे। आता यामध्ये 1/2 चमचा आला लसूण पेस्ट घालावी आणि ती देखील या कांद्यासोबत छान अशी परतून घ्यायची आहे। पहा, इथे मी चमच्याने ही आलं लसूण पेस्ट छान अशी मिक्स करून घेतली आहे। पहा, कलत्याने किंवा चमच्याने अशा प्रकारे एकसारखे हलवत राहायचे, म्हणजे हा कांदा देखील छान असा पारदर्शक होऊ लागतो। आता हा कांदा छान असा 2 मिनिटे परतला की तो पारदर्शक झाला। आता यामध्ये 1 मध्यम आकाराचा बटाटा अशा प्रकारे थोडासा मोठ्या आकारात कापून घेतला आहे आणि काही सोया चंक्स इथे मी पाण्यामध्ये भिजून घेतले आहेत ते घालावेत आणि ते देखील या फोडणीमध्ये अशा प्रकारे चांगले परतून घ्यावेत। आता यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी। फोडणीमध्ये कोथिंबीर घातली की त्या पदार्थाला छान अशी चव येते। आता कोथिंबीर घातल्यानंतर पुन्हा मिनिटभर चांगले परतून घ्यावे। आता यामध्ये मुठभर कच्चे शेंगदाणे आणि 1 मध्यम आकाराचा पिकलेला टोमॅटो बारीक चिरून घालावा आणि तो देखील या फोडणीमध्ये चांगला परतून घ्यावा। पहा, चमच्याने इथे मी अधूनमधून हलवत आहे, म्हणजे हे सर्व पदार्थ छान असे परतले जातील आणि याचा छान असा स्वाद या फोडणीमध्ये उतरेल आणि भात अगदी टेस्टी होईल। आता या सर्व मसाल्याला छान अशी चव येण्यासाठी यामध्ये मी 1/2 चमचा मीठ घातले आहे आणि मीठ घातल्यानंतर पुन्हा 1/2 मिनिटभर हे सर्व साहित्य चांगले परतून घ्यायचे आहे। आता यामध्ये काही सुके मसाले घालावेत। यामध्ये 1 चमचा धने पावडर, 1/2 चमचा लाल तिखट, 1/2 चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला आणि 1/2 चमचा जिरे पावडर घातली आहे। आता हे सर्व सुके मसाले या फोडणीमध्ये चांगले परतून घ्यावेत। मसाले घातल्यानंतर साधारण 1 मिनिटभर मंद आचेवर हे सर्व साहित्य चांगले परतून घ्यायचे आहे। आता यामध्ये अगोदर आपण जो तांदूळ धुवून घेतला होता त्यातील पाणी पूर्णपणे काढून टाकावे आणि हा तांदूळ या फोडणीमध्ये घालावा आणि चमच्याने अशा प्रकारे व्यवस्थित हा फोडणीमध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आहे। 1 ते 2 मिनिटे मध्यम ते मोठ्या आचेवर हा तांदूळ आपल्याला या फोडणीमध्ये चांगला परतून घ्यायचा आहे। यामुळे भात अगदी मोकळा सळसळीत होतो आणि लवकर देखील शिजतो। तर आता यामध्ये मी 1/2 वाटी गरम पाणी ओतले आहे आणि चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यावे। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालावे आणि पुन्हा एकदा हे चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। पहा, अशा प्रकारे। आता हा मसाले भात सुरुवातीला साधारण 3 ते 4 मिनिटे अशाच प्रकारे शिजू द्यायचा आहे। यावर झाकण ठेवायचे नाही, कारण झाकण ठेवल्यानंतर ते उतू जाण्याची शक्यता असते। आता नंतर यावर झाकण ठेवायचे आणि 10 मिनिटे मोठ्या आचेवर चांगले शिजवून घ्यावे। पहा, 10 मिनिटानंतर यावरील झाकण काढून पाहिले आहे, भात छान असा शिजत आलेला आहे। पहा, इथे मी चमच्याने व्यवस्थित हलवून घेत आहे, तो तळाला अजिबात चिकटलेला नाही
आता इथे हा 70% भात आपला चांगला शिजलेला आहे। आता यामध्ये 1/2 कप गरम पाणी ओतावे आणि मध्यमाचेवर 6 ते 7 मिनिटे पुन्हा झाकण ठेवून शिजू द्यावे। आता 6 ते 7 मिनिटानंतर यावरील झाकण काढून पुन्हा एकदा मी चमच्याने व्यवस्थित हलवून घेत आहे। पहा, हा भात अगदी मऊ आणि मोकळा सळसळीत असा शिजलेला आहे। पहा, इथे मी भाताचा एक कण घेऊन पाहते आहे, भात अगदी छान शिजलेला आहे। आता यामध्ये 1.5 चमचा तूप ओतावे म्हणजे भात छान असा टेस्टी देखील होतो आणि याचा प्रत्येक कण अगदी मोकळा सळसळीत होतो। बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर घालावी आणि यावर झाकण ठेवून गॅस बंद करावा। आता वाफेमध्येच हा भात छान असा मऊ होतो आणि छान असा वापरला जातो। आता 10 मिनिटानंतर यावरील झाकण काढून पाहिले आहे, भात छान असा मऊ आणि मोकळा सळसळीत असा शिजलेला आहे। अशा प्रकारे चमचमीत मसालेभात तयार झालेला आहे।